आपला आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, त्या दृष्टिकोनातून आमचं संपूर्ण मार्गदर्शन प्लॅनिंग चाललेलं आहे. काय करा, 14 जून ते 20 जून आम्ही हा सप्ताह केलेला आहे आंतरराष्ट्रीय योगाचा. आणि ते संपूर्ण महानगरपालिकेचा सेवक वर्ग अधिकारी संपूर्ण म्हणजे जे योगाचे इच्छुक आहेत सगळ्यांना बरोबर घेतात. आमच्या 15 क्षेत्रीय कार्यालय, 15 क्षेत्रीय कार्यालयात आम्ही लोकांनी 15 ठिकाणी योग दिवस साजरा करतो. आणि हा 7 दिवसाचा सप्ताह आम्ही लोक पाळणार आहे. त्यानंतर गणेश कला क्रीडा केंद्र येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, त्यावेळेस तिथं गणेश कला क्रीडा येथे आम्ही आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा कार्यक्रम करणार आहे. तर यामागचा उद्देश काय, त्या विषयी यामागचा उद्देश एकच आहे की माणसं दिवसभर काम करून थाकतात महानगरपालिकेचे, त्यांना स्फूर्ती मिळावी व ते दिवसभर त्यांच्या अंगात स्फूर्ती राहावी, ताकद राहावी. व ते आता आपल्यातले लोक आपल्या पुण्यातच नाही संपूर्ण हिंदुस्थानात घरटी म्हणजे 30% लोक डायबिटीज, मधुमेह, बाकीचे आपलं BP या सगळ्या रोगांनी आजग्रस्त झालेले आहेत. तर त्या रोगापासून त्यांनी दूर व्हावं व त्यांना एक चांगली सवय लागेल. आता योगने हा आम्ही कायम स्वरूपात योगा करणार आहे. प्रत्येकाला सवय लागणार आहे की सगळ्यांनी योगा करावं म्हणून विनंती करणार आहे.